आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ. 1 एकर झेंडूची शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. याचा फटका शिरोळे येथील युवा शेतकऱ्याला बसला आहे. 2 महिन्यापूर्वी 1 एकर शेतात झेंडूच्या फुलाची लागण करण्यात आली होती. या पिकाला फुलधारणही झालं होतं. मात्र गेल्या 8 दिवसापासून पावसाने धुव्वाधार सुरुवात केल्यानं पंचगंगा नदीला पूर आल्यानं या झेंडूच्या शेतात पाणी आलं आहे. या अगोदर पावसाअभावी कामे रखडली होती. अतिपावसाने शेती पाण्यात गेली आहे. पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं लाखोचं नुकसान झालं असल्याचं मत युवा शेतकरी प्रदीप जाधव यांनी महानकारीशी बोलताना व्यक्त केलं. नमस्कार, माझं नाव प्रदीप नानासु जाधव. मी आत्ता 1 एकर क्षेत्रामध्ये कलकत्ता या कलमाची झेंडूची लागण केली आहे आणि आज माल 100 कॅरेट जरी तोडायला निघत असला तरी पावसामुळं बरंचसं नुकसान होत आहे. तर नंतर पुराच्या पाण्यामुळेही निम्मा प्लॉट बुडलेला आहे आत्ता. त्यामुळे शेतकऱ्याचं या पुराच्या पाण्यामुळे भयंकर नुकसान आहे. त्यावरती सरकारनं काहीतरी निर्णय घेऊन पाण्याचा खाली अलमट्टीतून विसर्ग करावा. प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान आहे, कारण आता 3 महिन्याची पिकं जी आहेत त्या पिकांचं भरपूर नुकसान आहे. तसंच माझंच नाही तर आमदार साहेबांचं 3-4 एकर सोयाबीन आहे. तसंच इतर शेतकरी आहेत, शेंगा असतील तर उडीद आहे. तरी या पावसाच्या पाण्यामुळे पुरामुळं सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. सर्वत्र शेतात पुराचं पाणी आल्याने शेतकरी वर्गानं हाती घेतलेल्या लागवडी थांबवल्या आहेत. पावसामुळे धरणे भरली आहेत. सर्वत्र धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही नद्या धोक्याची पातळी ओलांडताना दिसत आहेत. महसूल खात्याने पुराची पाहणी करावी अशी मागणी केली जात आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.